हॅलो, श्रीराम अंबाज्ञ नाथ सभेत. माझं नाव रेश्मा प्रकाश दुर्गाडे. ती माझी सगळ्यात मोठी बहीण आजारी आहे. आजारी होतीच. तिला डॉक्टरांनी इथं आयुर्वेदिकला ऍडमिट केलं होतं. आम्ही डॉक्टरांनी गॅरंटीच दिली नव्हती की आम्ही ज्या दिवशी ऍडमिट केलं त्या दिवशीच तिची गॅरंटी दिली नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत त्यांचा निर्णय आम्ही काही सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस इथं आले आमच्या घरी ते लॉकेट पण मला सापडलं. उदीने उशाला ठेवली, लॉकेट घालायचं नव्हतं तरी डॉक्टरांची मी परवानगी घेऊन तिच्या गळ्यात ते लॉकेट घातलं. चार दिवस डॉक्टरांनी सांगितलं घरी न्या, काही सुद्धा होणार नाही. पण ते लॉकेट मी नाही काढलो. घरी गेले माझी बहीण इतकी ही सुधारणा झाली की ती त्याच्यावरती 2 वर्ष जगली. एकुलती एका मुलाला आधार तेवढाच तिचा होता. वडिलांचा आधार कधीच हरपला होता. मुलांनी तर तिचा आभार इतकं मानलं बापूंचं की बापूरे माझी मम्मीला तू धड केलंस. त्याच्यावर माझी बहीण घराचं सगळं नीट हे बघितलं, मुलाचं लग्न बघितलं. पण ती ह्या जगात नाही. पण तिचं आम्हाला दुःख वाटत नाही. का तर बापूरायाने तिला सगळं सुख जे तिच्या नशिबात मागं मिळालं नव्हतं तेवढं सुख तिला त्या 1.5 वर्षात तिला दिलं होतं. हे माझ्या बापूरायाला एवढंच सांगणं आहे की सतत तू माझ्यासोबत असा राहतोस, असा सुखात दुःखात कायम तू माझ्यासोबत राहा असणार. मी कधीच तुला हे करणार नाही एवढंच माझी सांगणं आहे बापूरायाला.